राम राम शेतकरी मित्रांनो, 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर थेट पुढच्या निवडणुकीसाठी मत मागण्यासाठी कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे खासदार डॉक्टर सुजय विखे हे बुधवारी सकाळी पोहोचले होते. त्यांना संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून विखे यांच्यावर तिथून काढता पाय घेण्याची नामुष्की वडवली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुजय विखे यांचा बुधवारी कर्जत तालुका दौरा होता. डॉक्टर विखे यांच्या दौऱ्यामध्ये निमगाव गांगर्ड्याचा समावेश नव्हता. मात्र बुधवारी निमगाव गांगर्डा येथील ग्रामदैवत कालभैरवनाथाचा यात्रा उत्सव होता. यात्रा उत्सवानिमित्त हजारो भाविकांची गर्दी होणार असल्याने तीच संधी साधून डॉक्टर विखे हे त्यांचा ताफा घेऊन निमगाव गांगर्डा येथे पोहोचले. मंदिरात जात दर्शन घेऊन परतत असताना ताफ्यातील वाहनामध्ये सुजय पर्व हे गाणे लावण्यात आले. तिथूनच शेतकऱ्यांच्या रोषाला सुरुवात झाली. विखे यांनी 5 वर्षात गावाकडे लक्ष दिले नाही, एकही विकास काम केले नाही. दूध कांद्याचे दर कोसळलेले असताना त्यांच्या विरोधात संसदेत आवाज हा उठवला नाही. त्यामुळे निवडणूक सुरू झाल्यावर मते मागण्यासाठी त्यांनी गावात येण्याचे कारणच काय असा सवाल शेतकऱ्याकडून करण्यात येत होता. दरम्यान गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमावामध्ये डॉक्टर विखे आले. मोठा आरडाओरडा सुरू झाल्यानंतर डॉक्टर विखे यांच्या अंगरक्षकाने विखे यांच्या भोवती जमलेल्या तरुणांना दूर केले. त्यानंतर डॉक्टर विखे हे तिथून निघून गेले. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.